महादेवाच्या पिंडीला अचानक आले डोळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले खंडन आता सविस्तर बातमी अकोला शहरामध्ये असलेल्या गीतानगर अकोली भू येथील शिवमंदिरात महादेवाच्या पिंडीला अचानक डोळे आल्याची वार्ता पाहता पाहता शहरात पसरली त्यामुळे या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचे अनेक चमत्कार पाहाव्यास मिळाले आहेत गणपतीचे दूध पिणे यासह इतरही चमत्कार घडताना आपण बघितले आहेत यावेळी मात्र महादेवाच्या पिंडीला डोळे आल्याचे चमत्कारामुळे शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेली ही गर्दी रविवारी सुद्धा कायम होती मंदिरासमोर भक्त गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत होते काही महिलांनी श्रद्धेपोटी महादेवाने पिंडीवरील तिसरा डोळा सुघडल्याचे बोलले जात होते एकंदरीत श्रद्धेपोटी महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ सदस्य शरद वानखडे यांना विचारणा केली असता त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन वेगवेगळ्या बाजू असून भाविकांनी अशा गोष्टीला जास्त थारा देऊ नये असे आवाहन करीत येथे घडलेल्या घटनेबद्दल स्पष्ट मत व्यक्त केले हा चमत्कार नसून कोणीतरी जाणीवपूर्वक खड्डे पाळल्याचे त्यांनी सत्यलढा न्यूजशी बोलताना सांगितले शिवलिंगावर डोळे आल्याचे चमत्काराची बातमी नुकतीच कळली प्रत्यक्षात हा फोटो पाहिल्यानंतर किंवा आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या कुणाच्याही सहज लक्षात येईल की हे जे खड्डे पडलेले आहेत हे अतिशय जाणीवपूर्वक खड्डे पडलेले दिसतात असा चमत्कार आपोआप कधीही होत नाही अनुवज्ञांना मूर्ती बसवताना ते राहणार असेल नवीन मूर्ती असेल तर हा भाग वेगळा पण मात्र ही मूर्ती बरीच जुनी दिसते आहे आणि या ठिकाणी जा जे खड्डे पडलेले आहेत त्यांनी त्याचा जो डोळ्यासारखा आकार जो दिसतो हा अतिशय जाणीवपूर्वक केलेला प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येते चमत्कार आपोआप कधीही होत नाही कोणीतरी चमत्कार मागे कुठले तरी मानवी हात असतात आम्ही असं दाव्यानं सांगू शकतो नुकताच त्र्यंबकेश्वरचा प्रकरण आपल्यासमोर आलेला आहे त्या तिन्ही पुजाऱ्यांना अटक झालेली आहे की ज्या पुजाऱ्यांनी स्वतः बर्फ ठेवून असल्या प्रकारचा दावा केला होता की पिंडीच्या आतल्या भागात बर्फ आपोआप तयार झाला म्हणून आणि अनेक वर्ष अनेक दिवस या चमत्काराची चर्चा झाली होती सध्या शिवपुराणा शिवपुराणाबाबत प्रचंड आस्था प्रचंड श्रद्धा आहे शिवपुराण गावगाव होत आहे आणि असल्या प्रकारचा चमत्कार होणं आता आम्हालाही अपेक्षित आणि हा पहिला चमत्कार झाला कदाचित पिंडीवेच्या बाबतीत असे अनेक चमत्कार पुढच्या काळात घडत येतील पण आम्ही दाव्यांना सांगू शकतो की असल्या प्रकारचा चमत्कार कुणीही आपोआप होऊ शकत नाही कुठली तरी मानवी शक्ती कर त्याच्या मागे असते त्यामुळे असल्या प्रकारच्या चमत्काराला सर्वसामान्य जनतेने श्रद्धेपोटी बळी पडू नये आणि या चमत्काराच्या नादी लागू नये एवढंच आव्हान या, या निमित्तानं करतो पुन्हा एकदा सांगतो की असल्या प्रकारचा चमत्कार आपोआप कधी होत नाही आणि हे डोळ्यासारखा जो भाग या पिंडीवर दिसतो हे पहिल्यापासून कदाचित असेल किंवा एखादा कुठल्या तरी व्यक्तीनं हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य दिसते तेव्हा अशा चमत्कारांना लोकांनी हेच आमचं नम्र निवेदन आहे धन्यवाद जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा समैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन